ग्रीष्मात श्रावणाची आठवण यावी आणि कृष्णा राधेला कृष्ण भेटावा असा हा श्रावण अतिशय उल्हादायक अतिशय उत्साहवर्धक असा हा श्रावण आणि या श्रावणाचं आकर्षण आपल्याला विशेष आहेच कारण पावसाबरोबरच उन्हाचं असं एकत्रित संगम आहे निसर्गाचं वेगळं वरदान प्राप्त झालेला श्रावण महिना आपल्याला विशेष प्रिय आहे पण हा श्रावण महिना अनुभवायचा असेल तर त्या श्रावणातल्या पावसात भिजावं लागतं ऊन आपल्यावरती थोडंफार झेलावं लागतं आणि मग तो श्रावण आपण अनुभवतो पण मंगेश पाडगावकर कविवर्य यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाही मे महिन्यात रक्तरक्त्या उन्हा घामाच्या धारा वाहत असताना त्यांनी श्रावण महिन्याचा अनुभव घेतला आणि आपल्या काव्य प्रतिमेतून सुंदर असं गीत त्यांनी रचलं रेल्वेच्या डब्यामध्ये मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास कळे गीतकार एकत्रित बसले होते आणि त्यांनी त्याच क्षणी सुंदर असं गीत लिहिलं आणि त्याच क्षणी श्रीनिवास कळे यांनी मुखडा तयार केला आणि त्यांना ऐकवला रंगात रंगाच्या नानात नानेलं श्रावणाच्या रंगात नानेलं ते सुंदर असं पावसातलं रान आणि गतजन्मीची ओळख सांगणारा वारा श्रीनिवास कळेनं आपल्याला आपल्या स्वर प्रतिभेतून दिल्या त्याचबरोबर पाचूच्या हिरव्या मानेने आलेला पिवळं धमक ऊन हळदीच आपल्याला मंगेश पाडगावकरांनी दाखवलं श्रावणात गणलीळा बरसला सुंदर असं हे ही भावगीत आपण ऐकणार आहोत सुंदर असा आवाज लाभलेला लता मंगेशकर जे आपल्या नाईने त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण हे भावगीत घेऊया.